श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया आहे। शुक्रवार हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी विशेष मानला जातो, त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेला एक वेगळे महत्त्व आल्याचे सांगितले जात आहे। यावेळी 2 विशेष राजयोग जुळून येणार असल्याचे म्हटले जात आहे। गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून नवग्रहांचा राजकुमार मेष राशीत प्रवेश करणार आहे। मेष राशीतील सूर्याशी त्यामुळे बुधादित्य राजयोग घडून येणार आहे। तसेच बुध आणि शुक्राचा लक्ष्मीनारायण योग जुळून येणार आहे। हाही एक शुभ राजयोग मानला जातो। अक्षय तृतीया ही शुभयोगात साजरे केले जाणार असून याचा लाभ काही राशींना मिळू शकतो असे म्हटले जात आहे। जाणून घेऊया भाग्यवान त्या 6 राशी कोणत्या आहेत ते। यामध्ये पहिली राश आहे ती मेष राश। करिअर आणि व्यवसायात आपल्याला सकारात्मक परिणाम मिळू शकतील। आपली उदारी किंवा उसने दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात। करिअरमध्ये एक मोठा टप्पा गाठू शकता। इतर कंपन्याकडून आपल्याला चांगल्या नोकरीची ऑफरसुद्धा मिळू शकते किंवा जिथे काम करता तिथे तुम्हाला बढती मिळू शकते। कुटुंबात आनंद राहील आणि सर्व लोकांमध्ये चांगले सामंजस्य राहील। दुसरी वृषभ। अक्षय तृतीया फायदेशीर सिद्ध होऊ शकते। उत्पन्नाचे नवीन स्तोत्र आपल्याला मिळतील। जीवनातील आर्थिक तंगीपासून दिलासा मिळू शकेल। नोकरदारांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता दिसत आहे। माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने सुख समृद्धी राहील, चांगली बातमी मिळेल। कुटुंबातील समस्येतून आपण बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल। व्यवसायात आपल्याला चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत। बौद्धिक कौशल्यामुळे एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो। मिथुन राशी। अक्षय तृतीया आपल्याला लाभदायी ठरू शकेल। उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। उदार किंवा उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात। बँक बॅलन्समध्ये आपल्या वाढ होऊ शकते। चांगली बचत करण्यात यश मिळेल। नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते। नोकरीत बढती व इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळू शकतो। सिंह राशी। अक्षय तृतीयेचे राजयोग वरदानाप्रमाणे ठरू शकतात। अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल। आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील। लक्ष्मीनारायण योगाद्वारे लक्ष्मीदेवीच्या विशेष आशीर्वादाने धनाची कमतरता भासणार नाही। वाहन आणि घराचे सुख मिळेल। छोट्या सहलीचा फायदा घेऊ शकाल। तुळरास। संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मिळू शकेल। आर्थिक बाबीमध्ये विशेष लाभ मिळू शकतील। पैसे कमावण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतील। मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल। जीवनात सकारात्मक बदल होतील। 6वी रास आहे ती मकर रास। सुखाने भौतिक सुविधा आपल्या वाढू शकतात। जीवनात प्रगतीची शुभशक्यता निर्माण होईल। व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल। लक्षणे नफा मिळवण्याची संधी आपल्याला मिळेल। आपला आनंद वाढेल। आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरू शकाल। पैसे कमवण्यासोबत चांगली बचतसुद्धा करू शकाल। अशा पद्धतीने ही अक्षय तृतीया या 6 राशींना लाभदायक ठरू शकेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।